नमस्कार मित्रांनो, पुणे महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक अतिक्रमण अधिकारी या पदाचा निकाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. तर यामध्ये सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून तुम्ही येथे परीक्षा निकाल पाहू शकता. तर सध्याची यादी मोठी असल्यामुळे उमेदवारांनी सर्च बॉक्सचा वापर करून आपला निकाल पाहून घ्यायचा आहे. त्याचबरोबर येथे किमान अर्हता 90 गुण येथे देण्यात आले आहेत. प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रतीक्षा यादी आणि निवड यादीमध्ये किमान 90 पेक्षा जास्त गुण असतील तर अशा उमेदवारांचा समावेश केला गेला आहे. त्याचबरोबर तुम्ही येथे कागदपत्र पडताळणी करता पात्र उमेदवारांची यादी देखील पाहू शकता. तसंच यादी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर डायरेक्ट क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा उमेदवारांना 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान त्यांना वेळापत्रक सविस्तर नंतर कळवण्यात येणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह 3रा मजला पुणे, त्यानंतर मनपा मुख्य इमारत शिवाजीनगर पुणे या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे जे उमेदवार आहेत त्यांनी सर्व मूळ कागदपत्र घेऊन येथील ॲड्रेसवरती पोचायचं आहे. परंतु या संदर्भात डिटेल नोटिफिकेशन पुन्हा तुम्हाला दिलं जाणार आहे. त्याचबरोबर येथे प्रतीक्षा यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे या उमेदवारांना देखील येथे सूचना दिल्या आहेत, परंतु अजून सविस्तर सूचना लवकरच पोर्टेलवर प्रसिद्ध करण्यात येतील. तर या मध्ये जी निवड यादी आहे ती आपण पाहूया. तर या निवड यादीमध्ये एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात आली होती आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की एससी कॅटेगरीमध्ये टॉपर 130 गुणांचा आहे आणि लोएस्ट जो आहे, जो कट ऑफ लागलेला आहे, तो 94 गुणांचा येथे लागलेला आहे. आणि यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांचा समावेश आहे. त्याचबरोबर तुम्ही येथे पाहू शकता की एस टी कॅटेगरीमध्ये तुम्ही पाहू शकता की 126चा टॉपर आहे आणि 90चा कट ऑफ येथे लागलेला आहे. याचप्रमाणे विजय ए या कॅटेगरीमध्ये 130चा टॉपर आहे आणि 94चा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. त्याचप्रमाणे येथे तुम्ही पाहू शकता एन टी व्हीमध्ये 128 आणि 94 गुण मिळवणारे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी पात्र झाले आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही येथे पाहू शकता एन टी सीमध्ये 124चा टॉपर आहे आणि 90चा कट ऑफ येथे लागलेला आहे. याचप्रमाणे 124चा एन टी डी करता टॉपर आहे आणि दोन्ही पण 124चे उमेदवार आहेत. याचप्रमाणे एस बी सी या करता 112चा टॉपर आहे आणि 110चा कट ऑफ येथे लागलेला आहे. याचप्रमाणे ओ बी सी करता 130चा टॉपर आहे आणि कट ऑफ देखील तुम्ही येथे 92चा कट ऑफ येथे पाहू शकता. आणि महिला आणि पुरुष एकत्रित उमेदवारांची यादी ही देण्यात आली आहे. तर ई डब्ल्यू एस करता 124चा टॉपर आहे आणि त्याचप्रमाणे 90चा कट ऑफ येथे लागलेला आहे. तसेच शेवटची यादी आहे ओपन कॅटेगरीमध्ये, तर यामध्ये 150चा टॉपर आहे. आणि तसेच येथे बी सी ओपन कॅटेगरीमध्ये जो लोएस्ट आहे तो 90 गुणांचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. तर अशा प्रकारे यादीमध्ये तुम्ही पाहू शकता एस सी कॅटेगरीमध्ये टॉपर 104चा आहे आणि त्यानंतर लोएस्ट जो आहे, जो कट ऑफ आहे, तो या ठिकाणी 90चा येथे लागलेला आहे. म्हणजे ज्या उमेदवारांना 90 पेक्षा अधिक गुण आहेत त्यांचा प्रतीक्षा यादी आणि अंतिम निवड यादीमध्ये समावेश केलेला आहे. त्यानंतर एस टी कॅटेगरीमध्ये 94चा टॉपर आणि 90चा लोएस्ट येथे आहे. तसेच विजयमध्ये 102चा टॉपर आहे आणि 96चा कट ऑफ या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये लागलेला आहे. याचप्रमाणे एन टी बीमध्ये 102चा टॉपर आहे, 94चा कट ऑफ वेटिंग लिस्टमध्ये लागलेला आहे. याचप्रमाणे एन टी सी कॅटेगरीमध्ये 104चा टॉपर आणि 98चा कट ऑफ या ठिकाणी पाहू शकता. याचप्रमाणे एन टी डीमध्ये 102चा टॉपर आणि 98चा कट ऑफ येथे लागलेला आहे. तसेच एस बी सीमध्ये 100चा टॉपर आणि 90चा कट ऑफ आहे. याचप्रमाणे ओ बी सीमध्ये 104चा टॉपर आणि येथे लोएस्ट आहे तो 96 गुणांचा या ठिकाणी येथे आहे. त्याचप्रमाणे ई डब्ल्यू एसमध्ये 104चा वेटिंग लिस्टमध्ये टॉपर आहे. त्याचप्रमाणे 90 गुणांचा वेटिंग लिस्टमध्ये कट ऑफ येथे लागलेला आहे. आणि सगळ्यात शेवटची यादी यामध्ये 124 गुणांचा ओपन कॅटेगरीमध्ये कट ऑफ आहे वेटिंग लिस्टमध्ये आणि जो लोएस्ट आहे तो लोएस्ट आहे तो 90 गुणांचा आहे. तर अशा प्रकारे जो टॉपर आणि कट ऑफ किमान पात्रता जो 90 गुणांपेक्षा अधिक गुण असतील तर निवड यादीमध्ये आणि प्रतीक्षा यादीमध्ये अशा उमेदवारांचा समावेश असेल. तर अशा प्रकारे लवकरच पुढील ज्या तारखा आहेत त्या कळवल्या जाणार आहेत आणि यामुळे आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलवरती देखील अपडेट दिली जाईल. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा.